नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। कोरोनानंतर प्रथमच सर्वत्र उत्साहात व जल्लोषात नवरात्रोत्सव साजरा होत आहे। सांस्कृतिक मंडळ पलावा विविध भरगच्च कार्यक्रमांनी नवरात्रोत्सव साजरा करत आहे। अखिल भारतीय वारकरी प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुरेश ठाकरे व माजी सरपंच अरुणा सुरेश ठाकरे यांच्या माध्यमातून नवरात्रोत्सव साजरा होत असून भजन कीर्तन हरिपाठ प्रवचनाने आयोजन मोठ्या प्रमाणात केले आहे। भजन कीर्तनाच्या गजरात पलावा भाग दुमदुमून जात आहे। सारा परिसर भक्तिमय होत आहे। दररोज वेगवेगळ्या महाराजांचे कीर्तन हरिपाठ होत असून मोठ्या संख्येने ह्याचा लाभ भक्तगण घेत आहे। दिवस हरिपाठ कीर्तन भजन ह्याने नवरात्रोत्सव साजरा होत असून शिस्तबद्ध व योग्यरित्या कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला जात आहे। नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी सांस्कृतिक मंडळातर्फे विठ्ठल प्रासादिक हरिपाठ मंडळ उसाटणे ह्यांचे हरिपाठ झाले व आम्ही मराठी हा पोवाड्याचा कार्यक्रम उत्कृष्टरित्या सादर करण्यात आला। कार्यक्रम सुबद्ध व नियोजितपणे पार पाडण्यासाठी प्रसारक मंडळाचे अखिल भारतीय वारकरी प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुरेश ठाकरे व माजी सरपंच अरुण सुरेश ठाकरे ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे। दररोज रासगरब्याचे आयोजन करण्यात येते। मोठ्या प्रमाणात नागरिक ह्यामध्ये सहभागी होऊन रासगरब्याचा आनंद घेतात। थोडी शांतता राखून आपल्या कार्यक्रमात
शारदीय नवरात्रोत्सव या कार्यक्रमाला आजचा चौथा दिवस चौथी वाळ रंग पिवळा या निमित्ताने एक आगळा वेगळा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये आपण लोकांनी अयोध्येला काही मी शिवशाही वैभव भरत रायगड इथून आपले सेवा लागलेला आहे. हा सण सर्व मंडळाचा आभार मानतो की तुम्ही या ठिकाणी मला बोलावलं आणि संधी दिली मला या ठिकाणी. कारण कोवड म्हणतात की म्हणलं आपण आपण शिवजयंती असे आजच्या पावन घडीला सुद्धा घडी आपण हा भाग घातलेला आहे आणि आदिमायेचा सागर त्या निमित्ताने आमची सेवा ऐका म्हणजे महाराष्ट्राची लोकधारा किंवा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून इथे आपल्या पवाड्याचा कार्यक्रम माझे मित्र वैभव भरत आणि फक्त त्यांना मी बोललो की मित्र असं असं मी नवरात्र बसवलेले आहे ते 5 मिनिटं एक दोन तासासाठी कार्यक्रम आपण इथे करावा अशी माझी विनंती आहे. त्यांना वेळ नसतो त्यामुळे माझ्यासमोर गाजलेले आहे त्यांना वेळ नसतो वेळात काढून आपल्या दिल्लीच्या या सांस्कृतिक पराबद्दल आणि पराबद्दता यांच्या ह्या सेवेसाठी ते राहून आलेले आहे दिल्लीच्या सेवेसाठी तर त्यांचं मी शतशः ऋणी आहे. Oh,
आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद.